शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला सत्ता संघर्ष आपण पाहिलाय. या मतदारसंघात छुपा सत्ता संघर्षही होता, मात्र आता हा संघर्ष तुर्तास तरी शमलाय. त्यामुळे शिवाजीनगरमध्ये आता भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी पाहायला मिळते. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला यश मिळवण्याचं मोठं आव्हान आहे. मात्र या भागातील नागरिकांचा कौल कोणाला आहे पाहूयात. नमस्कार, मी शनाया. मी आले शिवाजीनगर मतदारसंघामध्ये. पाटील इस्टेटमध्ये मी आत्ता आलेली आहे. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये एकूण 12 प्रभाग आहेत आणि या 12 प्रभागामध्ये जी निवडणूक महानगरपालिकेची झालेली होती यामध्ये सर्व नगरसेवक हे भाजपची निवडून आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच काँग्रेससमोर हे आव्हान आहे. काँग्रेससाठी नक्कीच खडतर प्रवास असेल. आता या मतदारसंघामध्ये माझ्यासोबत काही नागरिक आहेत मतदारसंघातील, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की यांना माहिती आहे का इथे हवा कोणाची आहे, काय परिस्थिती आहे इथली. माझ्यासोबत नागरिक आहेत काही. आजी, काय वाटतं कोणाची हवा आहे या मतदारसंघात? आता पंजाबवाले येतात, कंबळावाले येतात, पुन्हा ते काय खंदेली येतोय, कुठं ते गॅस येतोय, घड्याळी येतोय. पण आता ज्या जी काही इच्छा फिरली असेल ते सगळेच येतात ह्या झोपटपट्टीत. पण आता काम कराय कोण उभा राहत आहेत ते काय माहीत आहे का? जे आमचं हल आहे तर असंच आहे. तर चिंबूरमध्ये पाणी येत आहे, ती लवकर काढा येत नाहीत. बोलवलं तरी मग थांबा थांबा थांबा, ह्या इकडं की त्या तिकडं. बरं, आता विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामुळे बरेच उमेदवार तुमच्याकडे येत असतील की मग मागायला? येतात ना, या काही असं असं म्हणतात. ही ध्यान ठेवा, ह्याला लक्षात ठेवा. पण आमच्यावर कोण लक्ष ठेवत आहे ते कोण सांगतंय की आम्ही लक्ष ठेवू, आमचं काम करा असे म्हणा येतात. पाच काम करतात का नाही कुठं आहे अजून? फक्त मतदान मागायला मतदानाच टायमाला समजे हजर वाटत. बरं, अजून काही नागरिक आहेत माझ्यासोबत. काय काकू, आता विधानसभेची निवडणूक आहे, येतात का उमेदवार इथे? येतात के? फक्त मतं मागायला येतात? मतं मागायलाच येतात नसते. बरं, इथं कोणाची हवा आहे असं वाटतंय तुम्हाला? काँग्रेस, भाजप का शिवसेना, कोणाची हवं आहे? सगळी सगळी सगळीच धारस आहे. एक एक जण येऊन जात आहे सारखेच एकाचं नाव घेऊन. बरं, काय समस्या आहेत? बरं, इथं काय समस्या आहेत तुमच्या? त्यातलं काही समज नाही, सगळं आम्हाला सारखेच आहे. समस्या काय आहे तिथं? काय तुम्हाला कसले प्रॉब्लेम्स आहेत इथे ते मला कळत नाही. तसं बोलत बरं इकडे समोर येतो. काय वाटतं काय समस्या आहेत बरं इथे? इकडं रोजगारांच्या मुलांच्या रोजगारांचे खूप प्रॉब्लेम आहेत. आरोग्यविषयक खूप सारे प्रॉब्लेम आहेत मुलांना इथं लोकांचे. लास्ट टाइम घर जाळले त्यावेळेस पण लोकांनी कोणी जास्त मदत केली नाही. ज्या स्वयंसेवा म्हणजे संस्था ज्या त्यांनी जास्त मदत केली, पण इथले स्थानिक नगरसेवक वगैरे यांनी जास्त काही इथं हातभार लागलेला नाही. आणि लोक मुलांचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत रोजगाराचे वगैरे, त्यांच्या बाजूने कोण मतं मांडत नाहीत. बरं, हवा कोणाची वाटते इथे? हवा तर आता तसे सगळ्यांचीच आहे, सगळ्यांचीच हवा आहे. सगळे येतात आहेत, सगळे जातात आहेत. तुम्हालाही माहिती आहे की लोकांची गर्दी करायला कसे वापरतात लोक बाहेर, त्यामुळे हवा अजून तरी सांगता येत नाहीये. ती हवा 24 तारखेलाच कळेल. बरं बरं, ठीक आहे. माझ्यासोबत अजून काही नागरिक आहेत. काय वाटतं तुम्हाला? बरं, तुम्ही या काकू, या या तुम्ही या. बरं, काय वाटतं कोणाची हवा आहे इथे? इथले उमेदवार कोण आहेत तुम्हाला माहिती का? उमेदवार काय सगळेच येतात उमेदवार, उमेदवार काही एक येत नाही. सगळे नाव माहितीत का तुम्हाला इथे जात विधानसभेसाठी? फक्त मत मागा येतात. नाव माहिती नाही. नाव माहिती नाही तर तुम्ही मतदान कसं करता? मतदान आता मग काय करायचं? मतदान केलं तर म्हणतात ना, नाही केलं तर तुमचं मतदान पुढे चालणार नाही. नाव पाहिजे, पैसे तुम्हाला कशाचे भेटतील, करतील तर कशाचं कोणीच येत नाही, आमच्याकडे लक्षच देत नाही. काकू, तुम्ही मतदान काय बघून करता? बघ काय बघून, आता दुनिया जाती म्हणून आम्ही बी जातोय. चला जाऊ द्या, कशाला वोटिंग बुडवायची, कोणी काय येणार निवडून? पण लक्ष देत नाहीत आमच्या इकडं. मध्ये पाणी आलं किती आखी वस्ती बोडाली, तरी कोणी लक्ष दिलं नाही. आता येतात का? आता येतात मत मागायला, पाया पडतात आता येऊन. आता पाया पडतात, मत द्या आम्हाला, आम्ही निवडून येतो, आम्ही तुमचं करतो. पण कोणच लक्ष देत नाही. मतदानाला उभे राहिले ना उमेदवार, तेवढ्या पुरतच येतात. परत नाही कोणी, परत नाही येत. परत 5 वर्ष येतच नाही ती बघायला. 5 वर्ष इकडे पाटील इस्टेटमध्ये पाहिजे. 5 वर्ष जर हे उमेदवार तुमच्याकडे येत नसतील तर तुम्हाला आता हीच संधी आहे ना मतदान करताना. म्हणून तुम्ही उमेदवार आधी पहा, उमेदवाराचं काम पहा आणि मग मत करा, कारण तुम्हाला हीच संधी आहे. नाही ती येत किती, आम्ही गेल्या वेळेस नगरसेवकच्या मतदानाला तर किती आमची झोपडपट्टीतली लोक अर्धी झोपडपट्टी मतदान करायला गेली नव्हती. कारण का तुम्ही आमची कुठली सुविधा करत नाही म्हणून. मग नंतर 5 पुढून त्यांनी टायमिंग वाढवला. टायमिंग वाढवला नंतर मग माणसं गेली. 5:30 इथून पब्लिक नेली, सगळी रकडून बसली होती. म्हणले आम्ही वोटिंग करणार नाही, तुम्ही आमचं काहीच करत नाही म्हणली वस्तीतली सोय. मग नंतर 5 पुढून मग वोटिंग करायला गेली सगळी. बरं, कुठला मतदारसंघ आहे माहिती का? शिवाजीनगर. बरं, कोण उमेदवार आहे तिथे? माननीय दत्ता भैरट आणि अनिल शुरळे साहेब, सिद्धार्थ आणि सुहास निमन.
नाही म्हण आहे, पण काय वाटतं कोण चालेल इकडे, काय वाटतंय? इथे तर सध्या काँग्रेसच आहे बेटर, कारण गेल्या आमदारकीपासून ह्या 10 वर्षामधला इथे म्हणजे पाहिलं नाही तर जे भाजप आणि शिवसेनेचे लोक आहेत ते इथे काही लक्ष देत नाही. आता इथले किरकोळ असे प्रश्न आहेत, भाजपच्या नगरसेवकांकडे आपण काय मागायला गेलं विशेषतः इथलं स्थानिक साधं लेटर आपलं प्रमाणपत्र तर ते म्हणतात तुम्हाला आत्ता आठवतं का आम्ही, असे प्रत्युत्तर देतात लोकांना. म्हणजे लोक इतके नाराज आहेत, पण आता कसे सगळे आमच्या इथले लोक जे म्हणतात हे मशीनमुळं आहेत ना हे येतात, ह्यांना तर अजून कोणी ओळखत नाही. उदाहरण विजय काळे झाले, अजून ते कोण मालवे झाले, ह्यांना ह्या विभागामध्ये कुणाला विचारा कुणाचं नाव माहीत नाही. पण आता स्थानिक लेवलचे जे होते आमचे जुने नगरसेवक मान्य राजभाऊ साने किंवा रेश्मा भोसले किंवा अजून आयाज काजी जुने असे ह्यांना लहान मुलापासून सगळ्यांना माहीत आहे कामं काय. पण इतर जे आलेले आहेत आता कोण काय मॅडम कोण काय स्थानिक नगरसेवकांचा पत्ता नाही येते आणि काही विषय मांडला तर ते आपलं देत नाही. स्थानिक नगरसेवकांचा पत्ता नाही असं एकीकडे तू म्हणतो आणि 12 जे प्रभाग आहेत तर 12 प्रभागांमध्ये सगळे भाजपचेच निवडून दिले तुम्ही. मशीनमध्ये घोटाळा येते, मशीन घोटाळा, कारण इथं सर्वजण आम्हाला सांगतात की आम्ही बॅट दाबले वेगळं दाबलं पण आमचं मत गेलं कुठं. ह्या भागामधल्या 10,000 वोटिंग जर त्यांना 5,000 पडतं तर ह्याचा अर्थ काय की त्यांना वेगळं दाखवतं, त्यांना तर लोक इथले देतच नाहीत वोटिंग, मशीन वेगळं दाखवते. त्यांना विचारल्यानंतर तुम्ही बोलत होता ना या समोर, काय वाटतं काय समस्या आहे तिथल्या, मूलभूत समस्या काय वाटतं तुम्हाला? काय समस्या आहे, सगळं डेंग्यूचे मच्छर व्हायला लागले, चेंबर तुंबलेले आहेत, घरचे सगळे आजार आहेत, लाईट बीट लावलं तर लाईट बदल्या बी येत नाहीत, काय नाही, संडास बाथरूम सगळे घाणच आहेत, किती स्वच्छ केलं तर ते घाणच होत्याच, जरा चांगले संडास बाथरूम द्यावे असं. हां, रोड बीड जरा बनवावे चांगले आणि मुलांना जरा कामधंद्याला जरा लावावं, सगळे आपापले घर खिशे नाही भरावे. हां, शिकलेली पोर आहेत आमचं काय, आम्ही आडणी आम्ही कुठे बी काम करू शकतो, पण शिकलेल्या पोरांचा काय फायदा आहे म्हणतोय, त्यांना कुठेतरी लावा ना कामधंद्याला. ह्या सुविधा सोडून तुम्हाला काय वाटतं इथं हवा कोणाची असं वाटते तुम्हाला मतदारसंघात? आता हवा बघा, आता सगळी दूषितच हवा झालेली आहे, हवा चांगलीच नाही आहे, खराब हवा ही. आता करायचं म्हणून वोटिंग करायचं आहे, द्यायचं कोणातरी मत, तो काय तो बी काम करणार नाही, हा बी काम करणार नाही, काम आपल्यालाच करायचं आहे. हां, ते काय देत पैसे पाणी होत्यान रिकाम, ते पैसे बी नको आपल्याला, कोणाचं काय नको, द्यायचं मत फ्रीमध्ये त्यांना, होऊ द्या त्यांना निवडून निवडून येऊ द्या, पैसे घेऊ द्या त्यांनाच, कमवू द्या, गरीब लोक असेच राहतात, घरंबिरं द्यावी जरा बांधून, कोणाचं काय होतं अडचणी असतात, गरीब लोक आहेत. आता इथे कसं प्रत्येक पक्षाचा उमेदवार थांबलेला आहे, काँग्रेस आहे, भाजप आहे, सेनेचा उमेदवार थांबलेला आहे, मग तुम्ही जेव्हा तुमच्या इतक्या सगळ्या समस्या आहेत तर तुम्ही वोटिंग करताना मग तुम्ही ते उमेदवाराचं काम नाही पाहत का? आता काय निवडून दिलेले 12 नगरसेवक जे आहेत या 12 प्रभागांमधले जे नगरसेवक आहेत तर ते सगळे भाजपचेच आहेत इथे. मोदीची लाट होती, कमळ कमळ सगळे कमळ झाले, जे ते उडून सगळे कमळ दिले मतदान, आता काय भाजपचंच होतं. आता कोणी काय येणार काय म्हणा, पण कामं करायला पाहिजे, हा लोकांचे गरीबांचे घरंबिरं आहेत ते जळाले होते, ते त्यांना मदत करायला पाहिजे होते, त्यांना मदत द्यायला पाहिजे त्यांना. अजून घरात पाणी येते लोकांच्या, नदीचं पाणी येते, त्या पाण्यासाठी बी त्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे. अजून 5 वर्षात कधी फिरकत नाही उमेदवारी, कोणता आमदार आणि कोणता खासदार काय माहितीच पडत नाही आलेला, मतदान टायमाला तेवढे येतात वाजत गाजत तेवढं दिसतात, परत दिसत नाहीत, कोण आहे कोण नाही ते माहीत नाही अजून. बरं, आपल्यासोबत अजून काही तरुण वर्ग आहे, अजून काही नागरिक आहेत माझ्यासोबत, या ना पुढे बोलायला. बरं, आपण पाहिलं की बरेच नागरिक माझ्याशी इथं चर्चा केली, ती आता तुम्ही तुम्हाला बोलायचं आहे. बरं, काय वाटतं मतदारच्या टायमाला येतात आम्हाला मत द्या मत द्या, पण आमच्या नवऱ्याला वर्षभर झालं काम नाही, निम्याराचं कोणी पण बोलतात कामाला जायचा, पगारच्या टायमाला दिवाळी दिवशीच नेमकं काढतात त्याला, आणि ताई तुम्हाला आम्हालाच मत द्या, 4 नंबरला द्या 6 नंबरला द्या न लावतो काम नाही का, आणि जो मेन चांगला आहे ना असं इनामदारीनं करतात ना त्यांना काढतात, आणि जो आहे ना पैसे त्याच्याच ह्याच्याकडे हे करतात. पगार तर काय 10-12 हजार आहे, 2 मुलं आहेत कसं जागाव आम्ही, 4 दिवस काम लागते, 4 दिवस ना घरीच असते त्यांनी. उमेदवार येतात का इथे? येतात ना भरपूर येतात, 4 नंबरला द्या 6 नंबरला द्या घेतो ताई मागण्यासाठी. आता मध्ये बी झालं तर मतदान तेव्हा पण म्हणले 4 नंबरला द्या, दिलं आम्ही पण कशाचं काय नाही. मग
तुमच्या समस्या वगैरे घेऊन जाता का तुम्ही तिकडे? त्यांनी दार देतात त्यावेळेस सांगतात की आम्ही समस्या, तिथं बी जातात पण हा हा घेतो म्हणतात, परत घेतच नाही. त्यांच्या जे हाताखाले असते, हाताखालचे हा, त्यांना म्हणते त्यांच्याकडे जावा, त्यांच्याकडे जावा, लय लांब लांब फिरवतात, ह्याच्याकडे जा त्याकडे जा, हे करत ते करत. काकू काय इथं समस्या आहेत बेसिक? काय समस्या आहे, मतदान आलं की येतात. आमच्या 6 महिने झालं घर पडल्यात, आमच्या घराला कोणी जळले ती जळून गेल्यात, कुणी बघायला येत नाही, कुणी काय नाही. नुसतं मत आलं की आम्हाला मत द्या, आम्ही लोकांचे कपडे घालतो. अजून सध्या आम्हाला लोकांनी दिलेले, आम्हाला कुणी विचारलं नाही, कॉर्पोरेशनवाल्याने नाही का, कुणी अधिकाऱ्याने नाही का, कुणी आमदारने नाही का, कुणी नाही. मग आता तुम्हाला ही संधी आहे, तुम्ही मतदान करून दाखवू शकता एखाद्या उमेदवाराला की जो तुम्ही ज्याला मतदान दिले तो तुम्ही विचारपूर्वक द्यायला पाहिजे आता मत. मग जे आम्हाला घर बांधून देईल आमचे त्यालाच आम्ही मत देऊ, नाही तर आम्ही मत नाही देणार. आणि आमच्या इकडे येऊ बी देणार नाही मत, मत मागायला असं करणार आम्ही. आता तुम्हाला गरजेचं काय? आम्हाला गरजेचं म्हणलं ना, आम्हाला राहायला कुठे पाहिजे, दुसरं काय नाही पाहिजे. त्यांची 6 महिने झालं घर जळले तर आमची. चला ना तुम्ही खाली या ना, तुम्ही चला चला नुसते शूटिंग काढून या, काय बोलत नाही तर आम्ही, तुम्ही चला. आजपर्यंत काय मदत पोहोचली? काहीच नाही. कॉर्पोरेशन पशी गेलो, ते म्हणले आम्ही देतो, कॉर्पोरेशन वाले म्हणले. कोणाची हवा आहे असं वाटतं तुम्हाला? भाजप काँग्रेस सगळे सगळे येतात, आम्हाला मत द्या म्हणतात. आम्ही गरीब लोक देतो, आता आम्हाला काय माहिती यांच्या पोटाने काय आहे. मग भाजपची आहे बघायचं, काँग्रेसला निवडून काँग्रेसला द्यायचं, बघू त्यांनी काय करतात. आता बापू उभा राहिलेत ना दत्ता भैरव, यावेळेस त्यांना वोटिंग करून बघायचं की त्यांनी आपल्या वस्तीसाठी काय करतात आणि काय नाही. आपण पाहिलेलं आहे या नागरिकांचं मत घेतलेलं आहे मी विचारात, तर आपण पाहिलं की इथे बेसिक ज्या सुविधा आहेत त्या बेसिक सुविधाच न मिळाल्यामुळे इथे लोकप्रतिनिधींबद्दल आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. मतदान आम्ही करतो मात्र 5 वर्षात एकदाच तो उमेदवार असेल, लोकप्रतिनिधी असेल, इथं फक्त मतं मागायला येतो, त्यानंतर इथे फिरकत सुद्धा नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या नागरिकांचा हा जो आक्रोश आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान, न्यूज पुणे.